दुसरा चेंडू सुरेख फटका स्ट्रेट ड्राइवच्या माध्यमातून मात्र एकच धाव मिलवण्यात यश प्राप्त करतो किशोर। आपटेवाडी संघाचा 12वा खेळाडू स्टेजशी संपर्क साधायचा। आपटेवाडी संघाचा 12वा खेळाडू चेंडू टाकायचा नाही गोलंदाज। आपटेवाडी संघाचा 12वा खेळाडू सुरेख चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून चूक होते आणि 22च्या रूपाने एक धाव मात्र प्राप्त होते करवाई संघाला। धाव संख्या 3 चेंडू 4 धावा। पहिल्या षटकातले 3 चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू घेऊन येतो सामना करतो किशोर। सुरेख यष्टीरक्षकाच्या माध्यमातून दिसून येतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते। चौथा चेंडू निर्धाव फेकतो गोलंदाज। पुढचा चेंडू मात्र स्वयर मारक फेकतोय गोलंदाज। एक धावाची वाढ होते करवाई संघाच्या माध्यमातून। धाव संख्या जाऊन पोचते 5 धावा। निर्धाव चेंडू षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। सुरेख चेंडू यॉर्करचा मारा ब्रह्मास्त्राचा मारा करतोय गोलंदाज। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 0-6। शिरगाव संघाच्या माध्यमातून दुसरा षटक घेऊन येतोय बंटी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी धावसंख्या रचले खरवाई संघाने। दुसरा षटक घेऊन येतोय बंटी। बदलापूर ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून घडवण्यात येणारी पहिलीच स्पर्धा ज्याचा आगाज आज सकाळी 10 वाजता डोके विपक्ष दापोली सामन्यामध्ये दिसून आला। पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते शिरगावच्या माध्यमातून। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिरगाव आपटेवाडी विपक्ष खरवई। फुलटॉस चेंडू तितका सामना खरपूस समाचार घेतोय सोनू। खरवई संघाचे अजूनही 4 धावा वाढले जातात धावसंख्येमध्ये। धावसंख्या जाऊन पोचते 10। माननीय श्री महेश दादा जाधव यांचे आगमन होते असोसिएशनच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। दादा मंचावर यायचे। 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतोय खरवई संघ। स्वयर मारा दुसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू सुरेख फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव समाधान मानावं लागतंय किशोर याला। दादा मंचावर यायचे।
आपले सर्च स्वागत असो यांच्या माध्यमातून. स्वागत आहे दादा. चांगला चेंडू तितका चांगला समाचार घेतोय फलंदाज मयूर. मात्र खराब क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एकच धाव समाधान मानावं लागतंय करवाई संघाला. पुढचा चेंडू सामना करतोय सोनू. अंदाधुंद फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होत आहे आणि दुसरा षटक समाप्त होत आहे शिरगाव संघाकडून. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतय 15 घरात. बिनबाद 15. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 6, दुसऱ्या षटकामध्ये बिनबाद 9. दोन षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतय 15. नवीन गोलंदाज आपटवाडी शिरगाव संघाकडून संतोष. स्ट्राईकला मयूर. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव फेकतो संतोष. पुढचा चेंडू सन्मान देतोय. एकच धाव समाधान. धावसंख्या 16, बिनबाद 16. पुढचा चेंडू पंचांचा निर्णय स्वैर मारा. एक धावेने वाढ होते कर्वे संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 17. पुन्हा एकदा स्वैर मारा. संतोषच्या माध्यमातून स्वैर मारा फेकला जातोय. कुठेतरी लाईन भरकटतोय संतोष. दोन चेंडू निर्धाव टाकताना मात्र दोन चेंडू निर्धाव स्वैर फेकला जातोय संतोषच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सामना करतो तो सोनू. पुन्हा एकदा स्वैर मारा. स्वैर माराची हॅट्रिक दर्शवतोय गोलंदाज संतोष. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. किशोराला कोणत्याच प्रकारचा टप्पा खेळून देत नाही गोलंदाज संतोष. चार चेंडूंचा खेळ संपला जातोय. पाचवा चेंडू मात्र पंच व्हाईट दर्शवतात. जास्त उचलीचा मारा होता त्यामुळे लेग स्क्वेअरच्या पंचांनी व्हाईट दर्शवलाय. चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पहिला चौकार खरवायच्या माध्यमातून सोनूच्या बॅटमधून दर्शवला जातोय. चार धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या धावून पोचते. चोवीसच्या घरात. शेवटचा चेंडू फुल करण्याच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चार धावे करता. चार धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावून पोचते बिनबाद 28. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. संतोषच्या
षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठून काढतोय खरवई संघ, 13 धावा कुठून काढतोय खरवई संघ. शेवटचा षटक सिरगाव संघाकडून कोण घेऊन येणार बाणार? डेटोर. डेटोर मध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल खरवे संघाला. 3 षटका संपत्या तर धावसंख्या बिनबाद 28. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना खरवे संघ 9.33 माध्यमातून धावसंख्या पटकवली जात आहे. खरवेच्या माध्यमातून 3 षटका संपत्यानंतर धावसंख्या बिनबाद 28. शेवटचा षटक घेऊन येतोय नयन. पहिला चेंडू, चेंडू भिरकावून देतोय 4 धावे करता चौकार. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या पहिल्या चेंडू चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या धावून पोचते बिनबाद 32. शेवटच्या षटकात हाणामारीचे षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा जमा करतोय पाहायचे खरवई संघ. पंच स्टंप. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉसचा मारा, चेंडू फिरकावून देतोय पहिला दणदणीत षटकार. धावसंख्या धावून पोचते 38. येणारा चेंडूवर जर चौकार किंवा षटकार मयूरच्या माध्यमातून मयूरच्या बॅटमध्ये आला तर तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक लागणार आहे महेश जाधव यांच्याकडून. पुढचा चेंडू फुलटॉसचा मारा होता. पंचांचा निर्णयाची वाट बघतोय. पंचांचा निर्णय मात्र न येतोय. स्वेअर मारा पटकावला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज. गोलंदाज सुद्धा हुशार आहे. पहिला 2 चेंडू फुलटॉस टाकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र टप्पा फेकला जातोय. पुढचा चेंडू फुलटा चेंडू कोणत्याही प्रकारच्या रेंज मध्ये आला नाही फलंदाजाच्या. चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सलग 3 चेंडू निर्धाव फेकताय गोलंदाज. फलंदाज सुद्धा बाद होतोय. मयूरच्या खेळीचा अंत होतोय. पहिला 2 चेंडू तब्बल 10 धावा आल्यानंतर 3 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव खेळला जातोय फलंदाज मयूर. यानंतरचा आलेला फलंदाज करण गायकवाड. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव. मात्र फलंदाज बाद ठरवलं जाते. फलंदाज किशोर बाद होते. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. पहिला 2 चेंडू तब्बल 10 धावा आल्या होत्या परंतु शेवटच्या 4 चेंडूत कम बॅक करतो गोलंदाज. 2 विकेट प्राप्त करून देतो आपल्या संघाला. धावसंख्या धावून पोचते 39. 39 40 धावांचं लक्ष असणारे आपटवाडी संघापुढे. एक गाव 11 ग्रामीण खेळांचा भरणा असलेला असोसिएशनचा पहिला सामना ज्या दापिली संघाने जिंकला त्याचे सहर्ष स्वागत. दुसरा संघ बदलापूर गाव विजयी संघ. तिसरा सामना भिनारवाडा संघ विजयी ठरलाय.
बेंडसील संघ विजय ठरला आहे. जानता राजा बदलापूर मात्र इथं परास्त होता आणि वराडे छोटा हा संघ इथं विजयी झाला आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणाऱ्या खरवे विपक्ष आपटेवाडी खरवे संघाने चार षटकार संपल्यानंतर धाव संख्या पोहोचवली होती आपल्या संघाची 39. 40 धावांचा टार्गेट दिला आपटेवाडी शिरगाव संघाला. खरवे संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. खरवे संघासाठी बक्षीस लागले जात आहे. आपल्या संघासाठी पाठिंबा दर्शवला जात आहे. खरवे संघाने लक्षात घ्यायचं आहे, विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक, तसेच मिड्या नावर टाकले तरी 3000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री महेशजी जाधव साहेब यांच्याकडून लावलं जात आहे. खरवे संघाचा पाठिंबा दर्शवलं जात आहे. ग्रामीण खेळाची हीच खरी ताकद आहे. सर्वांनी जाणीवपूर्वक खेळ खेळायचा आहे. आपण ग्रामीण खेळतोय, ग्रामीण खेळाचा दर्जा याच खेळातून वाढणार आहे. लक्षात घ्या, आज आपण खेळलो तर उद्या आपला भविष्य वाढणार आहे. खरवे संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय गोलंदाज मार्कवर गोलंदाज अक्षय, तर शिरगाव संघाकडून फलंदाज आकाश व बंटी. पहिला चेंडू सामना करतो आकाश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू जे सांगता होते पहिल्या चेंडूच्या माध्यमातून आकाशाला कोणत्या प्रकारचा फला चेंडूची दिशा समजली नाही आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय अक्षयच्या माध्यमातून. दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते महेश धुळे. तिसरा चेंडू बाजार विकेट प्राप्त करून देतो आपल्या संघाला अक्षय. मोठा झटका मिळाला जातोय शिरगाव संघाला आकाशच्या माध्यमातून. दोन चेंडू निर्धाव फेकताना बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज अक्षय. या विकेटसाठी महेश दादा जाधव यांच्याकडून अक्षयसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणखीन संधी आहे आपल्याला गोलंदाज अक्षय. अजून एक 3 चेंडू डॉट टाकले तर तुम्हाला तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. नवीन फलंदाज तेजस. पुढचा चेंडू आता मात्र स्वैर मारा फेकला जातोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. दोन चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय. चौथा चेंडू मात्र लय भरकटतोय आणि स्वैर मारा फेकला जातोय. पुढचा चेंडू सामना करतोय तेजस. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख थ्रो फेकला फेकी केली जाते क्षेत्ररक्षक माध्यमातून. क्षेत्ररक्षक रोहितच्या माध्यमातून
सुरेख फटका चांगले क्षेत्ररक्षण बॅकिंग रोहितच्या माध्यमातून मिळालं जाते. दोन धावा सहज रीतीने प्राप्त करतोय शिरगाव संघ. धाव संख्या धावून बसते पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या एक बाद चार. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडूची सांगता आणि षटक संपल्याचं घोषणा करतोय पंच अविनाश वाजय. एक नावाजलेले पंच अविनाश वाजय वालेली संघाकडून खेळले जातात. तसेच लेगी पंच म्हणून महेश म्हात्रे वडवली संघाचा आधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय महेश म्हात्रे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा जसा विचार केला जातोय नयनच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकला जातोय तसाच ऋतिकच्या माध्यमातून सुद्धा निर्धाव चेंडू फेकला जातोय. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी खरवेच्या माध्यमातून केली जाते गोलंदाज ऋतिकच्या. दुसऱ्या फेरीतील सामने या हा सामना संपल्यानंतर लगेचच चालू होतील. तिसरा चेंडू मात्र पंच स्वैर मारा दर्शवतात. तिसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. नवीन खेळाची सुरुवात कशी असावी याचं प्रत्यक्ष दर्शन इथे गोलंदाजी आणि फलंदाजी माध्यमातून केलं जातंय. सुरेख फटका क्षेत्ररक्षक चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे चेंडू धावून पडतोय. चार धावा चार धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावून पोचते नऊ एक बाद नऊ. आतापर्यंत ऋतिक याने चार चेंडू फेकलेत. चार चेंडू मध्ये एक स्वेअर आणि एक चौकार तब्बल पाच धावा खर्च करतोय. प्रवीण दादा धुळे यांचे सहर्ष स्वागत. अशांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. ऋतिकच्या माध्यमातून आणखीन एक स्वेअर मारा केला जातोय. चांगला फटका चांगली गोलंदाजी ऋतिक याच्या माध्यमातून केली जाते. ब्लॉकचा मारा ब्लॉकॉलचा मारा ऋतिक. शेवटचा चेंडू असणार आहे पंच. पाच चेंडूत सात धावा खर्च करतोय रोहित ऋतिक. फलंदाज बाद षटकाची समाप्ती. दोन षटक समाप्ती तर धाव संख्या अकरा दोन बाद अकरा. अजूनही अजूनही एकोणतीस धावांची गरज असणार दोन षटका दोन षटकांमध्ये शिरगाव संघाला. पुढचा फलंदाज झाला ना
या पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. दापोली संघ आणि बदलापूर संघाने जरा थांबायचंय. पहिला सामना असणार आहे बेंडसील विपक्ष भिनारपाडा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बेंडसील विपक्ष भिनारपाडा. तिसरा गोलंदाज खरवे संघाकडून रोशन. पहिला चंड स्वेअर मारा दर्शवतोय. थोडं थांबवायचंय पंच. चालू करायचंय. पहिला चेंडू फुल टॉस मारा तितकाच भरघोस समाचार घेतोय. चेंडू धाम पडतोय षटकार. सहा धावे करता सहाने धाव धावसंख्या उत्सवते. धावसंख्या धावून पोचते अठरा धावा दोन बाद अठरा. पहिला चेंडूचा करपूस समाचार घेतला होता रोशनच्या. चेंडू द्यायचे पंच. चेंडू द्यायचे पंच. सुरेख चेंडू फलंदाज बाद. सुरेख झेल पकडतोय मयूर शिरगाव संघाचा. तेजस मात्र इथं बाद होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण तिसरा चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज संतोष. चांगला फल चांगला फटका चार धावा. या पुढील होणारा सामना भिनारपाडा विपक्ष बेंडसील. पहिला सामना असणार आहे द्वितीय फेरीतील पहिला सामना भिनारपाडा विपक्ष बेंडसील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. भिनारपाडा विपक्ष बेंडसील. अजून एक तीन चेंडू शिल्लक. नऊ चेंडू अठरा धावांची गरज असणार आहे शिरगाव संघाला. नऊ चेंडू अठरा धावा. स्वयर मारा. आता मात्र समीकरण बदलतंय. नऊ चेंडू सतरा धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे संघांनी याची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. नऊ चेंडू सतरा धावा. खराब क्षेत्ररक्षण चार धावा पटकावल्या जात आहेत संतोषच्या माध्यमातून. आता मात्र आठ चेंडू तेरा धावा. समीकरण खूप जवळ आणून ठेवलंय शिरगाव संघाने. आठ चेंडू तेरा धावा. यापुढील होणारा सामना भिनारपाडा विपक्ष बेंडसील. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. यापुढे होणारा सामना भिनारपाडा विपक्ष बेंडसील. दुसरा सामना होईल दापोली विपक्ष बदलापूर गाव. तिसरा सामना होईल वराडे छोटा विपक्ष यातील विजय संघ.
सुरेख फटका, सुरेख गोलंदाजी, तितक चांगले शतरक्षण. सात चेंडू, अकरा धावा. बेंडसिल संघाचा कर्णधाराने इथे यायचं, बिनारवाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. पुन्हा एकदा स्वेअर मारा, सात चेंडू, दहा धावांची गरज. आता मात्र समीकरण खूपच जवळ आलेलं आहे. पुन्हा एकदा स्वेअर मारा, सात चेंडू, नऊ धावा. स्लोअर वनचा चेंडू, मात्र एकच धाव समाधान. आता मात्र सहा चेंडू, आठ धावांची गरज. तब्बल एकवीस धावा खर्च केल्या गोलंदाज रोशन याने. बारा चेंडू, एकोणतीस धावांची गरज असताना सहा चेंडूत एकवीस धावा खर्च करतोय. आणि आता मात्र सहा चेंडूत आठ धावांची गरज आहे. शेवटचा षटक असणार आहे. सहा चेंडूत आठ धावांची गरज. मी माननीय श्री महेश दादा जाधव यांना विनंती करतोय, यापुढील होणारा सामना बिनारवाडा उपक्ष बेंडसिल यांचा टॉस करायचा आहे. द्वितीय फेरीतील पहिला सामना. शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज करण. सामना करतो तो ज्याने सामन्यामध्ये शिरकाव करून दिला शिरगाव संघाला, असा फलंदाज संतोष. सुरेख फटका, चेंडू जाणार सीमा रेषेपलीकडे. चार धावे करता, चार ने धावसंख्या वाढते, चार धावसंख्या धावून पोचते 36. आता मात्र पाच चेंडू, चार धावांची गरज आहे. समीकरण दुसरा चेंडू, दुसरा चेंडू मात्र स्वेअर मारा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पाच चेंडू, तीन धावांची गरज. आता मात्र सुरेख चेंडू, सुरेख चेंडू सांगता करतोय करण. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू सांगता करतोय करण. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र दोन चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक निर्धाव फेकतोय. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय, तीन चेंडू, तीन धावा. फुलटो चेंडू, सुरेख शत्रक्षण, मात्र दोन धावा सहज रीतीने पूर्ण करतोय शिरगाव संघ. आता मात्र समीकरण जवळ आलंय, दोन चेंडूत एक धावाची गरज असणार आहे शिरगाव संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे एक धाव तुम्हाला करावीच लागणार आहे.
शेवटचा चेंडू चार धावा विजय फटका फटकावला जातो संतोषच्या बॅटमधून. शिरगाव संघ विजय ठरला जातोय. खरे संघाचा गोलंदाज अक्षय आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून संतोष शिरगाव संघाचा संतोष यायचे तुम्ही. आता झालेल्या सामन्यामध्ये खरा विपक्ष